प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करतंय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलत. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. आघाडीत बिघाडी झाल्यास तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघात काँग्रेसचा सक्षम उमेदवार कोण? नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तसे प्रत्येक पक्षाने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघात काँग्रेस पक्षाची बैठक झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे ठरल्यास तासगाव कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार देऊन ताकदीने निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. विधानसभेची निवडणूक स्वबळावर आणि ताकदीने लढवण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे का? तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघात काँग्रेसचा सक्षम उमेदवार नेमका कोण असणार आहे? विद्यमान खासदार संजय पाटील यांनी आर आर पाटील यांच्याशी तंटामुक्ती करत काँग्रेस सोडली व राष्ट्रवादीची आमदारकी घेत काँग्रेसला खिंडार पाडले. संजय पाटलांनी काँग्रेस सोडल्यापासून या मतदारसंघातील काँग्रेस पक्षच संपुष्टात आलाय. काही काळ महादेव पाटलांनी काँग्रेस जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना पक्षाकडून ताकद मिळाली नाही. संजय पाटील यांच्याशी महादेव पाटलांनी संघर्ष केला. राष्ट्रवादीत गेलेले संजय पाटील काही काळ काँग्रेस भवन मधूनच काम करायचे, तिथूनच त्यांचा कारभार चालायचा. महादेव पाटलांनी त्यांच्याकडून काँग्रेस भवन काढून घेतले. दरम्यानच्या काळात संजय पाटील महादेव पाटलांच्या अंगावरही गेले. गत विधानसभेला ऐनवेळी आघाडीत बिघाडी झाली आणि राष्ट्रवादीतले सुरेश शेंडगे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. 3,473 इतकी मते घेत शेंडगे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता काँग्रेसकडे सक्षम उमेदवार कोण असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. पण आज काँग्रेसचे अस्तित्व काय हा संशोधनाचा विषय आहे. जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी तासगाव तालुक्यात परत पक्षाची बांधणी केलेली नाही. प्रतीक पाटील केंद्रीय मंत्री होते तेव्हाही तसा प्रयत्न झाला नाही. तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघातील काँग्रेसला संजीवनी देण्याचा प्रयत्न पक्षीय पातळीवर झालाच नाही. मग स्वबळावर लढण्याची उबळ आलेल्या काँग्रेसकडे आता उमेदवार तरी कोण आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shivpratap Academy was the best decision. Shivpratap Academy mein mi yashasvi zalo, tumhi sudha yashasvi ho. Chintan tumhi